कानामध्ये परिधान केलेली भिकभारी हा जसा अभिमान आहे तसाच हा अभिमान बाळगणारे लोक सुद्धा श्रीखंडा इतकेच गोड आहेत. चला तर भेट देऊया श्री क्षेत्र भीमाशंकर. डाकिनी शाकिनी का समाजे निश्चय मानः पिशिताश नैश्वः सदैव भीमा दिपदं प्रसिद्धं त्वं शंकरं भक्तहितं नमः. जे डाकिनी व शाकिनी यांच्या समुदायात वास्तव्य करतात, जे राक्षस भूतप्रेतादिगण यांच्याकडूनही सेवा करून घेतात, जे आपल्या नावापुढे भीम या शब्दाचा उल्लेख करतात, अशा भीमाशंकरांना मी वंदन करते. सह्याद्री पर्वत रांगेच्या कुशीत निसर्गाच्या काठावर भीमा नदीच्या काठावर वसलेलं श्री क्षेत्र भीमाशंकर. या मंदिराची उभारणी ही नगारा पद्धतीने केली आहे. नाना फडणवीसांनी उभारलेलं हे मंदिर म्हणजे हेमाडपंती उभारणी शैलीचा एक सुरेख अभ्यास. तसं बघायला गेलं तर हे मंदिर म्हणजे प्राचीन आणि आधुनिक बांधकाम शैलीचा सुरेख मिलाप आहे. भीमा नदीच्या काठावर बसलेलं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं भीमाशंकर मंदिर, आसपासचा सुरेख परिसर, आसपासची देवस्थानं, छोटी छोटी मंदिरं मुंबई पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ठिकाण आहे. भारतात 12 ज्योतिर्लिंग आहेत. सौराष्ट्रे सोमनाथांचे त्रिशैली मल्लिकार्जुन, उज्जैन्यात महांकाल ओंकार महम्लेश्वर, परल्या वैजनाथांच्या डाकिन्या भीमशंकर. डाकिन्या भीमशंकर या क्षेत्राचं नाव आहे. भीमाशंकर मंदिर हे जवळजवळ इसवी सन 1200 मध्ये विनायकर भिडे नावाचे सावकार होते, त्यांनी हे बांधलेलं आहे. असा थोडा बहुत इतिहास सापडतो. मंदिर हे जवळजवळ 800 वर्षापूर्वीचं पुरातन आहे. हा जो सभा मंडप आहे 1963 नंतर त्याचं बांधकाम चालू झालेलं आहे. याच्यामध्ये 9 खांब आहेत, 9 x 18 खांब. 18 खांबावर हा संपूर्ण सभा मंडप उभा राहिलेला आहे. Thank you.
त्यासाठी लागणारे जे दगड होता, काही दगड चिंचवडेतून खाणीतून आणलेले आहेत, काही दगड संगमनेरेतून आणलेले आहेत, काही दगड भीमाशंकरतून. अशा पद्धतीने या ठिकाणी जवळजवळ 32 ते 33 वर्ष इथं काम चालू होतं. कुरुंदवाडचे नरसोबावाडीजवळ जे कुरुंदवाडे त्या गावचे कारागीर पाथरवड परिवार होता, त्यांनी या मंदिराचं बांधकाम 1963 ते 1995 पर्यंत यांनी केलेलं आहे. पौराणिक कथा आहे. या ठिकाणी त्रिपुरासुर दैत्याचा वध करण्यासाठी शंकरांनी अर्धांगी पार्वतीचं रूप घेतलं, अर्धधारी नटेश्वराचं रूप घेतलं. कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत या ठिकाणी भयंकर युद्ध झाले. युद्ध झाल्यानंतर शंकराने त्रिपुरासुर दैत्याचा पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी वध केला. वध केल्यानंतर शंकर या ठिकाणी विश्रांतीसाठी जे बसलेले आहेत, त्यांच्या अंगातून जी घामाची धारा निघालेली आहे त्याला भीमा नदी असं म्हणतात. मंदिराच्या उजव्या बाजूने नदी वाहती, तिला भीमा नदी म्हणतात. हीच नदी पुढं पंढरपूर गाणगापूर या ठिकाणी गेलेली आहे. इथं रुद्राभिषेक, महापूजा, लघुरुद्र असे धार्मिक विधी इथे होत असतात. सकाळी 5:30 ते 12:30 या वेळामध्ये मंदिरात अभिषेक पूजा होत असतात. दर श्रावणी सोमवारी अभिषेक सकाळी फक्त 8 वाजेपर्यंत चालू होतात. रुद्राभिषेकाचं इथं महत्त्व आहे. शंकराला रुद्राचं महत्त्व आहे. पाणी घालून, पूर्वी आम्ही दूध घालूनही अभिषेक करायचो. कालांतराने दूध बंद केलेलं आहे पूर्णतः. फक्त आता अभिषेक हा पाण्यानेच केला जातो. पाण्याचं महत्त्व आहे, भीमा नदीचं महत्त्व आहे. या ठिकाणाहून भीमा नदी उगम पावलेली आहे. सरकारचं लक्ष आहे याच्यावर, पण संपूर्णपणे मंदिरची समिती भीमाशंकर संस्थान म्हणून ही संपूर्णपणे तपासतील. आमचे माननीय अध्यक्ष श्री सुरेश कवदरे याचं हे व्यवस्थापन पाहत आहेत. महाशिवरात्रीचं भरपूर महत्त्व आहे. शिवरात्रीच्या दिवशी रात्रीचा जागर हा महत्त्वाचा असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळेस शिवरात्रीच्या आदल्या दिवशी 12:30 ते 1 मंदिराची महापूजा होती.
महापूजा झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी प्रत्येक भाविकाला खुले करून दिले जाते। मंदिर शिवरात्रीच्या काळात एकादशी पासून अमावस्येपर्यंत म्हणजे पूर्णतः 5 दिवस पूर्णपणे इथं उघडं असतं मंदिर, 24 तास उघडं असतं। या 24 तासामध्ये जे भाविक येतील ते दर्शन घेऊ शकतात। 4 शिवरात्रीच्या 5 दिवसात पूर्णपणे मंदिर उघडं असतं, कोण सगळ्यांना कुठल्याही वेळेस आले तर दर्शन मिळते। भगवान शंकरांच्या गळ्याभोवती असणाऱ्या नागाची अनेक पौराणिक कथांनुसार तसेच दंतकथांनुसार भगवान शंकर आपल्या गळ्याभोवती नाग का परिधान करतात याच्या अनेक गोष्टी सांगितली जाते, त्यापैकीच ही एक गोष्ट। नाग हे ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं। तसं बघायला गेलं तर मानवी शरीरामध्ये एकूण 114 प्रकारची चक्र असतात, त्यापैकी मूलभूत किंवा मुख्य चक्र 7 आणि या 7 चक्रांपैकी सर्वात महत्त्वाचं चक्र म्हणजे विशुद्ध चक्र, जे असतं आपल्या गळ्याजवळ। म्हणूनच भगवान शंकर आपल्या गळ्याभोवती नाग परिधान करतात। नाग म्हणजे सर्प आणि हे एक विषाचं प्रतीक आहे, म्हणूनच या दोन गोष्टींचा परस्परांशी एक संबंध मानला जातो। ऊर्जेचं प्रतीक मानलं जाणारं नाग गळ्याभोवती परिधान केलं जातं कारण आपल्या मनातील वाईट भावना, वाईट विचार आपल्या मनात तसेच शरीरामध्ये शिरकाव करूच शकत नाही आणि म्हणूनच ज्यांची विशुद्ध शक्ती बळकट असते त्यांचे जीवनसुद्धा पवित्र होतं।